वाचता वाचता लेखक गोविंद तळवलकर वाचक गजानन परांजपे कार्ल मार्क्स आणि त्याचा मित्र दिनांक तीन जुलै एकोणीशे सत्याहत्तर जुन्या पुस्तकांच्या दुकानात काही वेळा इतरत्र सहज न मिळणारं पुस्तक मिळून जात। असंच एक पुस्तक नुकतंच मिळालं मार्क्स आणि एंगल्स यांच्या आठवणींचा हा संग्रह आहे या दोघांचे कुटुंबीय मित्र यांनी त्यांच्या आठवणी लिहिलेल्या आहेत आणि त्यामुळे या दोघांचे स्वभाव त्यांचं जीवन यावर चांगला प्रकाश पडतो मार्क्स आणि एंगल्स ही एक प्रकारे राम लक्ष्मणाची जोडी होती राम लक्ष्मण हे निदान बंधू तरी होते पण हे दोघ केवळ मित्र होते त्यांचं मित्रप्रेम मात्र विलक्षण होत मार्क्सला पैशांची नेहमीच चणचण अमेरिकन पत्राला तो लेख पाठवी आणि एका लेखाला एक पाऊंड मिळे ही त्याची निश्चित कमाई बाकी लिखाणावर थोडा पैसा मिळे तथापि एंगल्स त्याला नेहमी पैसे देत असे एंगल्सचे वडील कापडाच्या उद्योगात होते आणि एंगल्सही त्या उद्योगात होता पण दिवसभराचं काम झाल्यावर त्याचे अभ्यासाचे विषय सुरू होत आणि तो त्यात पुरता रमलेला असे तथापि एंगल्स हा उद्योग आणि अभ्यास यात बुडून गेला तरीही मँचेस्टर हे जे त्याचं वास्तव्याचं ठिकाण तिथल्या व्यापारी जगतात वावरणाऱ्यांच्या क्रीडा जीवनातही तो रस घेत असे तसं पाहिल्यास एंगल्स हा मदिरा आणि मदिराक्षी यांचा भोगताच होता त्या काळात रविवारी इंग्लंडमधली मद्यालय बंद असत आणि यामुळे रविवारी संध्याकाळी एंगल्सच्या घरचं खानपान त्याच्या मित्रमंडळींना विशेष स्वागतार्ह वाटे रविवारच्या एंगल्सच्या घरच्या बैठका या हास्यविनोद चवदार भोजन आणि आनंददायक मद्य यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरत एंगल्स आणि मार्क्स यांच्यात आणखी काही साम्यस्थळ होती एक म्हणजे दोघही अतिशय कष्टाळू होते पंधरा पंधरा अठरा अठरा तास ते काम करत आणि ज्या विषयाला वाहून घेतलं त्याच्या मुळाशी गेल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे दोघांमधलं आणखी एक साम्य म्हणजे त्यांचं भाषा प्रेम एंगल्सला वीस भाषा आणि बोली येत होत्या क्रिमियन युद्धाच्या वेळी तो तुर्की आणि अरबी सुद्धा शिकला मार्क्सला सुद्धा अनेक भाषा येत जर्मन भाषेचं त्याचं व्याकरण विशेष पक्क होतं एंगल्सला युद्धशास्त्राची आवड विशेष म्हणून त्याला जनरल या नावाने त्याचे मित्र ओळखत असा हा एंगल्स मार्क्सला भेटण्यासाठी लंडनला येई तेव्हा मार्क्सच्या आनंदाला पारावार राहत नसे तो मग इतरांना फारसा थारा न देता एंगलसाठी सगळा वेळ खर्च करी आणि रात्र रात्र त्यांच्या गप्पा चर्चा वादविवाद चालत मार्क्सचा कामाचा उरक त्याचा कष्टाळूपणा जबरदस्त होता त्याला रात्री जागून काम करण्याची सवय आणि आवड होती तरुणपणात तो रात्रीच वाचन लेखन करत असे पुढे रात्री जागायला प्रकृतीनंच बंदी केली तरीही काही प्रमाणात जागरण होतच पण रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी सकाळी आठ वाजता उठून मार्क्स प्रथम वर्तमानपत्र चाळी आणि न्याहारी झाल्यावर त्याचं लेखन कार्य सुरू झालं की ते दुपारचे दोन तीन वाजेपर्यंत चाले त्याची भूक फार थोडी म्हणून भोजनात त्याचा वेळ कमी जाईल दुपारी कधी कधी तास अर्धा तास झोप झाली की पुन्हा मार्क्स कामाला लागे आणि संध्याकाळी फेर फटका मारण्यासाठी बाहेर पडे त्यानं व्यायाम केला नाही पण तो बराच चालत असे आणि त्यामुळे व्यायामाची कसर भरून निघे रविवारी मार्क्सला त्याच्या मुली काम करू देत नसत आणि आपल्या कुटुंबावर मार्क्सचं फार प्रेम असल्यामुळे आणि त्याला मुलं आवडत असल्यामुळे तो आपल्या मुलींचा हट्ट पूर्वी त्यांच्याशी खेळण्यात गप्पा मारण्यात त्याचा वेळ जाई रविवारी संध्याकाळी मुलींना घेऊन तो फिरायला जाई मुली लहान होत्या त्यावेळी त्यांना खांद्यावर घेऊन तो फिरत असे फेरफटका लांबचा झाला तर मुलींना कंटाळा येऊ नये म्हणून तो त्यांना गोष्टी सांगत असे आपल्या मुलींच्या आग्रहावरून तो नाटकही लिहिणार होता अनेक वेळा तो मुलींबरोबर बुद्धिबळाचा डाव मांडून बसे मित्रांबरोबर बुद्धिबळ खेळताना त्याच्यावर मात झाल्यास त्याला राग येईल रस्त्यातून जाताना मार्क्सला एक सवय होती ती म्हणजे कुठे भांडण लागलं तर ते सोडवण्यासाठी धावून जाण्याची एकदा एका मद्यालयात एक बेभान झालेली बाई आपल्या नवऱ्याला मारत होती तेव्हा मार्क्स आणि त्याचा मित्र नवऱ्याला सोडवण्यासाठी गेले पण मग नवरा बायको एक झाले आणि हे कोण परकी मध्यस्थी करणार म्हणून त्यांच्याच अंगावर धावले पोलीस वेळेवर आल्यामुळे मार्क्स आणि त्याचा मित्र यांची सुटका झाली एंगल्सच्या घरी पुस्तकं व्यवस्थित लावलेली तर मार्क्सकडे असता व्यस्त पण त्याला कुठलं पुस्तक कुठे आहे हे पूर्णपणे माहीत असल्यामुळे कोणीही आपली पुस्तके व्यवस्थित लावू नयेत अशी त्याची ताकीद असेल जुन्या बाजारात त्याला हवी ती पुस्तकं मिळत पार्लमेंटचे सभासद त्यांना मिळणारे सरकारी अहवाल एकतर रद्दीत विकत किंवा नेमबाजीसाठी लक्ष म्हणून उपयोगात आणत एका रद्दीवाल्याकडे मार्क्सनी संधान बांधलं आणि म्हणून त्याला हे अहवाल अगदी स्वस्तात मिळत त्याला तर्कशास्त्र आणि तत्वज्ञानाचा इतिहास हे ग्रंथ लिहायचे होते पण ते राहून गेले तथापि हा उग्र चेहऱ्याचा आणि क्रांतीची स्वप्न पाहणारा मार्क्स काव्य आणि कादंबरी यांचा फार मोठा भोगता होता मार्क्सनी आपल्या लिखाणाची सुरुवात कवितेपासून केली होती फावल्या वेळात तो अनेक कादंबऱ्या आणि कविता संग्रह वाचत असे ड्युमा स्कॉट हे तेव्हाचे कादंबरीकार त्याचे आवडते होते एखाद्या विषयाची चर्चा करताना गैर माहितीवर किंवा अपुऱ्या माहितीवर कोणी बोलू लागलं की मार्क्स संतप्त होई त्याच्याकडे येणाऱ्यांना तो अभ्यास सतत अभ्यास हा संदेश देत असे तो लंडनमध्ये आला तेव्हा ब्रिटिश म्युझियमचं ग्रंथालय नुकतंच सुरू झालं होतं आणि मार्क्स हा याचा भोगता आणि आश्रयदाता होता आपल्या पत्नीच्या शेवटच्या आजारात मार्क्सच्या लेखन वाचनात खंड पडला तो फार अस्वस्थही होता पण मनाची अस्वस्थता त्यानं कशाने दूर केली असेल तर ती गणिताची प्रमेय सोडवून गणित हा त्याचा आवडता विषय बुद्धीलाही यामुळे शिस्त लागते असं त्याचं म्हणणं होतं पत्नी आणि नंतर मोठी मुलगी यांच्या मृत्यूने मार्क्स अगदी हातरून गेला मग त्याची प्रकृती बरी राहीनाशी झाली आणि यातच तो 你德饱了。